राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय खेळी भल्या भल्यांना बुचकळ्यात टाकतात. वर्षभरापूर्वीही पवारांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून महिलांची राजकीय चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला. त्याची सूत्र पवारांनी कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हातात दिली, मात्र महिलांची राजकीय चळवळ उभारण्याचा पवारांचा हा प्रयत्न अपयशी झाल्याचं चित्र आहे. गेल्या वर्षी 10 जूनला मोठ्या थाटात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा शुभारंभ झाला. हा कार्यक्रम म्हणजे सबकुछ सुप्रिया सुळे असाच होता. ही नवी संघटना म्हणजे सुप्रिया सुळेंचं राजकीय लॉन्चिंग असल्याचीही चर्चा तेव्हा सुरू होती. सुरुवातीला या नव्या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणावर तरुणींना संघटित करण्याचा प्रयत्न झाला. माझा आक्षेप एकच आहे की म्हणजे राजकारणासाठी या पद्धतीने व्हावं का, असं माझ्या मनामध्ये निश्चितपणे प्रश्न आहे आणि तो आक्षेप घेतला जाऊ शकतो. मला असं वाटतं की त्याची सुरुवात चांगली झाली. त्याचं काम माझ्या माहितीनुसार विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं चालू आहे. पण त्याच्यात ज्या मुळाशी जायला पाहिजे, त्या मुळाशी जाण्यासाठी जर वेगळं काही घडलं. संघटनेच्या सुरुवातीला महिलांच्या छेडछाडीचा प्रभावी मुद्दा या संघटनेच्या अजेंड्यावर होता. मात्र काही दिवसांनी त्याकडे संघटनेचं दुर्लक्ष झालं. महिलांच्या जिव्हाळ्याचे विषय तर या संघटनेच्या विचाराधीन असल्याचं दिसत नाही. शाळा महाविद्यालयांबाहेर आंदोलन करून अस्तित्व वाढवणं अशक्य असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं. परंतु संपूर्ण गेल्या वर्षभरामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसने महिलांचा अजेंडा, महिलांचे प्रश्न, युवतींचे प्रश्न आघाडीवरती आणले का, अधोरेखित केले का, याचं उत्तर जर द्यायचं म्हटलं तर ते नाही असंच देता येईल. या शाखेने गेल्या वर्षभरामध्ये मात्र महिलांच्या अन्याय अत्याचाराचे प्रश्न, युवतींच्यावरच्या अन्यायाचे अत्याचाराचे प्रश्न यांचा फोकस फार मोठ्या प्रमाणात मांडला आहे असं दिसत नाहीये. याला मी अपयश म्हणणार नाहीये, पण त्यांचे प्राधान्यक्रम कदाचित चुकले असतील असं पण म्हणतील आपल्याला. राज्यात महिला आयोगाला, बाल हक्क आयोगाला 2 वर्षांपासून अध्यक्षच नाही. हेच मुद्दे प्रभावीपणे मांडून संघटना मजबूत करता आली असती. मात्र आपल्याच नेत्यांना आंदोलन रुचेल का या विवंचनेत महिला कार्यकर्त्या सापडल्या आहेत. राजकीय विश्लेषकांचं भाकीत लक्षात घेऊन काम करण्यास तयार आहेत. आज दिसत नसली तरी उद्या राज्याच्या राजकारणात युवतींची चळवळ त्यांचं स्थान अडळ करू शकेल. जरूर कोणीही जरी माझं काम किंवा पक्षाचं काम फेलियर म्हणत असेल, अर्थातच ते आदराने आम्ही मान्य करू. कारण का क्रिटिसिझम इज अ बेस्ट इन्सेंटिव्ह फॉर हार्ड वर्क. त्याच्यामुळे जितकी जास्त टीका राष्ट्रवादी युवती काँग्रेसवर होईल ती अतिशय चांगली आहे आणि मला मान्य आहे. कारण का एवढी जास्त टीका आमच्यावर होईल तेवढं जास्ती कष्ट करण्याची आमची सगळ्यांची तयारी आणि प्रयत्न. सुप्रिया सुळेंच्या राजकीय कारकिर्दीसाठी युवती काँग्रेस हा शरद पवारांनी आखलेला महत्वाचा टप्पा आहे. त्याचे परिणाम आगामी निवडणुकात दिसतीलच. वैभव सोनवणे, जय महाराष्ट्र, पुणे. आधार कार्ड योजनेचे 3-13 वाजल्याचं याआधीही बऱ्याच वेळा उघड झालंय. नागरिकांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत अजूनही भ्रष्टाचार होत असल्याचं कुठं ना कुठं समोर येतच आहे. डोंबिवलीतही असाच गोरखधंदा सुरू होता. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करून हा सर्व प्रकार उजेडात आणलाय. हे स्टिंग ऑपरेशन राष्ट्रवादीनं जनतेच्या हितासाठी केलंय. पाहूया त्याचाच हा खास